डियर स्टूडेंट्स, वेलकम टू दिशा क्लास। स्टूडेंट्स, आज आपण पाहणार आहोत मराठीचा निबंध। निबंधाचे नाव आहे झाडे लावा झाडे जगवा। पण तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर तुमचे हार्दिक स्वागत आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। तर चला पाहूया आजचा निबंध झाडे लावा झाडे जगवा। वृक्षाची महती आपल्या भारतात प्राचीन काळापासून गायली गेली आहे। तुकाराम महाराजांना तर वृक्ष हे आपले सगळे सोयरे वाटतात। असे हे वृक्ष आज या आधुनिक विज्ञान युगातही मानवासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत। वृक्ष आपल्याला सहस्र हाताने मदत करतात। अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा तर ते भागवतात। शिवाय आपल्याला पूजा विधीसाठी नाना विविध साहित्य घेऊन देऊन आपल्याला सुखावतात। आज वनस्पतींपासून मिळालेल्या अनेक औषधांचा उपयोग करून माणसाने असाध्य आजारांवर मात केली आहे। विज्ञानामुळे माणसाने खूप प्रगती केली, पण या विकासासाठी माणसाने अविचाराने जंगलतोड केली। आपण आपल्या या वृक्षमित्राचा घात केल्याने स्वतःवरच दुष्काळाचे प्रदूषणाचे संकट ओढवून घेत आहोत, याचा माणसाला विसर पडलेला आहे। बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे। वृक्ष हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि प्राणवायू हवेत सोडून हवा शुद्ध करण्याचे काम करतात। त्यामुळे माणसाचे जगणे सोपे झाले आहे। स्वतः जळून हे वृक्ष इतरांच्या उपयोगी पडतात। वृक्षाचा प्रत्येक अवयव माणूस प्राणी पक्षी यांना उपयुक्त आहे। वृक्षांजवळ भेदभाव नसतो, ते सर्वांना समान वागणूक देतात। अशा या वृक्षाची लागवड करणे आणि त्यांचे संवर्धन करणे हे आपल्या सर्वांचे प्रथम कर्तव्यच आहे। उशिरा का होईना, पण आपल्याला या संकटाची चाहूल लागली आहे। त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा अशी जनजागृती सुरू झाली आहे। धन्यवाद।